माझ्या सोबत एनसीबी मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे सर आहेत. सर, काल तुम्हाला बांगलादेशवरून धमकी आली, काय नक्की हे प्रकरण आहे आणि मुंबई पोलिसात देखील तुम्ही तक्रार केली? हे जे धमक्या वगैरे आहेत ते सतत कंटिन्युअसली चालत राहतात. मागच्या 2 महिन्या आधी पण काही विदेशातून आली होती, कालच्या दिवशी पण परवाच्या दिवशी बांगलादेश राणीगंज तिथून आली होती. पण ह्यासारख्या धमक्या वगैरे कधी घाबरत नाही मी. त्यांना फक्त शुभेच्छा देतो मी की ट्राय करा, जास्तीत जास्त जेवढे धमक्या वगैरे आहे त्यांना माझी शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. पण काल तुम्हाला जी बांगलादेशमधून धमकी आली त्याच्यामध्ये नक्की काय होतं आणि आता तुम्ही मुंबई पोलिसात देखील थेट चेन्नईहून तुमच्या ड्युटी स्थळावरून तक्रार केलेली आहे, काय पोलिसांचं म्हणणं? ते आता इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय सांगता येत नाही आपल्याला, कारण का मॅटर इज अंडर इन्व्हेस्टिगेशन. माननीय जे आपले पोलीस आयुक्त सर आहेत विवेक फणसालकर सर, त्यांना पण कंप्लेंट केली होती. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये पण कंप्लेंट केली होती मी, लिखित कंप्लेंट, आणि ते आपली इन्व्हेस्टिगेशन वगैरे चाललेली आहे त्यांची. काय नक्की धमकी काय होती म्हणजे काय? ते म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये ऑलरेडी पोलिसांना दिलं होतं, पण जस्ट ते मारहाणची धमकी वगैरे नेहमी प्रकारचे. ते म्हणजे रिलीजियस हे पण होतं, पण ते ऑन कॅमेरा सांगता येत नाही आपल्याला. नक्कीच सर, मी तुमचा उल्लेख केला की एनसीबीचे माजी अधिकारी, मात्र सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जे पूर्वी तुम्ही फार चर्चेत असायचात, समीर वानखेडे नक्की काय करतात आता? आपली पोस्टिंग सध्या चेन्नईमध्ये कोणत्या पदावर आहे आणि सध्या तिथं काय काम तुम्ही करता? आपल्या भारत राष्ट्राची सेवा करतो, ताई तेच करतोय. सध्या तरी मी चेन्नईला कार्यरत आहे ऍज ॲडिशनल कमिशनर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूमध्ये, आणि तेच इथे जे करत होतो तिथेच आपली भारतमाची सेवा करतो मी. सर, या कामाव्यतिरिक्त तुम्ही अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज देखील करत असता, कारण की अनेकदा तुमच्या पोस्ट देखील आपण पाहतो, नक्की काय काय करायला तुम्हाला आता सध्या सोशल ऍक्टिव्हिटीज करायला आवडतं? 3-4 इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. सर्वात प्रथम जे ब्लड डोनेशन आणि ऑर्गन डोनेशन, ते जे आपले माननीय प्रधानमंत्रीजी जे ते पण खूप म्हणजे इम्पॉर्टंट त्यांचापर्यंत प्रचार करतात, ते व्यक्तिगत रूपात मी आणि क्रांती, तर हे सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे आमचा, ब्लड डोनेशन आणि ऑर्गन डोनेशन. ते प्रत्येक 3 महिन्यात कॅम्प्स वगैरे शिबिर ते पर्सनली पण अटेंड करतो आणि पर्सनली देत पण राहतो मी. आणि त्यानंतर ऑर्गन्स पण मी आणि दोघांना डोनेट केलेलं आहे मी. आणि हे म्हणजे केल्यानंतर अवेअरनेस निर्माण होणार, जास्तीत जास्त लोक केल्यावर ब्लड जे सर्क्युलेशन आहे आपलं मुंबई महाराष्ट्रामध्ये ते वाढणार, आणि त्यानंतर प्लाझ्मा डोनेशन्स ऑल्सो ते पण वाढणार. ते सर्वात प्रथम मुद्दा आहे माझा. दुसरा मुद्दा आहे आमची जे सिंधुताई सकपाल आमची जी अनाथ आश्रम आहे पुण्याला, तिथे म्हणजे असोसिएटेड झालेलो आहे आता मी. ते म्हणजे मुलांसाठी काय करता येईल आपल्याला, आणि विशेषतः म्हणजे UPSC आणि MPSC त्यामध्ये कसं एंट्री घेता येईल ते पण जोरात चाललेलं आहे काम. तिसरा म्हणजे जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड स्टुडंट्स वगैरे असतात खेड्यापाड्यामध्ये आणि ट्रायबल आणि जे रिझर्व जे एरियाज वगैरे असतात SC ST आणि त्यानंतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड, त्यांच्यावरती पण जास्त लक्ष आहे की त्यांना कसं काय म्हणजे UPSC मार्गदर्शन आणि त्यानंतर त्यांना कसं पुस्तक पुरवठा करता येईल आपल्याला, ते मार्गदर्शन माझं चाललेलं आहे. सर, सामाजिक क्षेत्रात तर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, मात्र कार्डिलिया क्रूज घटनेनंतर तुम्ही फार चर्चेत आला होतात, ते प्रकरण सध्या कोर्टात देखील आहे. आजच एक महत्वाचा निकाल आलेला आहे कॅटच्या, ह्याच्यामध्ये जी विरोधकांनी तुमच्या विरोधात याचिका केलेली होती ती फेटाळलेली आहे अशी माहिती मिळते, त्या संदर्भात काय सांगाल, सध्या काय स्टेटस आहे? हे बघा, कोर्टामध्ये तर जे माननीय हायकोर्टाचा आदेश आहे ते उल्लंघन नाही करणार, कारण का त्यामध्ये मी काय बोलू शकत नाही. सो मॅटर जे सबज्युडिस आहे त्यामध्ये कुठली टिप्पणी काय सांगू शकत नाही मी. नक्कीच, तर आपण पाहतोय सध्या समीर वानखेडे काय करतात आणि सध्या कोणकोणते उपक्रम ते सध्या करत आहेत, त्यांची पोस्टिंग कुठे आहे. कालच त्यांना धमकी देखील आली होती, देशाची सेवा करत असताना अशा अनेक धमक्या मला येतात, मात्र मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे असं समीर वानखेडे यांनी सांगितलं. कॅमेरामन दीपेश महाजनसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.